आमचं आज दिनांक 20 फरवरी 2023 पासून संविधान चौक येथे बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे. कृती समितीतर्फे बेमुदत संपाचं आम्ही हे केलेलं आहे इथे. त्यासाठी सर्व इथे अंगणवाडी सेविका व मदतनीस इथे एकत्र झालेल्या आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्रित झालेलो आहोत. काय मागण्या? आमच्या प्रमुख मागण्या आहे, 2018 पासून आमच्या मानधनात वाढ झालेली नाही आहे. महागाई एवढी प्रचंड वाढलेली आहे. आज सिलेंडर असेल किंवा अन्नधान्य असेल, प्रत्येक गोष्टीवर GST लागलेली आहे. त्यामुळे एवढ्याशा 8,500 रुपये व मदतनीसला 4,500 रुपये मानधन आहे. एवढ्या मानधन हे अपुरं मानधन आहे. आम्हाला आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस नेहमीच संघर्ष करत असतो. संघर्ष करतो तेव्हाच आमच्या मानधनात वाढ होत आहे. परंतु आज 5 वर्ष झाले, आमच्या मानधनात एक सुद्धा रुपया वाढ झालेली नाही आहे. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागते. आम्ही इथे रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करत आहोत. पण सरकारला 5,000 जवळपास महिला आहे. आमच्या प्रत्येक प्रकल्पावर मोर्चा आंदोलन सुरू आहे आणि यानंतर सुद्धा आम्ही मोर्चा आंदोलन प्रकल्प कार्यालयावर करणार आहोत आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणार आहोत, जेणेकरून आमच्या मानधनात भरपूर वाढ झाली पाहिजे. जे किमान वेतन तरी आम्हाला लागू झाले पाहिजे आणि आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे, दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे. आज आमची मुख्य मागणी मानधन वाढ आहे. गेल्या 5 वर्षापासून सरकार आम्हाला सरकार सकारात्मक आहे बस एवढंच आश्वासन देत आहे, पण ते कृतीत काही उतरवत नाही आहे. मध्यंतरी सरकार पलटले गेले, त्यामुळे आमचं नुकसान झालं. आमचे मोबाईल मेन मुख्य मागणी मानधन वाढ आहे आणि मोबाईल नवीन मोबाईल जे आमच्या पैसे देण्यासाठी कबूल झालेले तेही पैसे अजून खात्यात आलेले नाही आहेत. आणि मोबाईलवर काम करा. मला सांगा, इथं गरीब बाया आहे ज्यांच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही आहे आणि हे लोक सगळं डिजिटल अंगणवाडी स्वप्न दाखवत आहेत. कित्येक सेविका अशा आहेत की ज्यांच्याजवळ स्मार्ट मोबाईलच नाही आहे. स्मार्ट मोबाईलनं तर डिजिटल अंगणवाडी कुठून येणार? त्यांना म्हणते तुम्ही आपल्या मुलाच्या मोबाईलने करा, कुणाला म्हणते नवऱ्याच्या मोबाईलने करा. कोणी काही एवढे अंगणवाडी सेविका ह्या एक तर विधवा आहेत किंवा घटस्फोटीत आहेत. आमच्या मागण्या मुख्य मागणी मानधनवाढ आहे आणि मोबाईलसाठी सँक्शन झालेले पैसे लवकरात लवकर द्यावे. आणि मुख्य म्हणजे 60 वर्षानंतर 65 वर्षापर्यंत ड्युटी आहे, पण त्याच्यानंतर म्हातारी महिला कुठे जाईल? तर त्याच्यासाठी पेन्शन लागू करावी. ह्या मुख्य मागण्या आहे आणि ग्रॅज्युएटी द्यावी.